राज्याचे माजी स्वच्छता पाणी पुरवठा मंत्री आणि जालन्यातील परतूरचे भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये ठिय्या मांडत अतिवृष्टीचे नुकसान आणि पीक विम्याच्या मागणीसाठी आंदोलन केलंय. महावितरण कंपनीकडून बळजबरीने होणारी वीज बिल वसुली थांबवावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्या दालनामध्ये हे आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्याचे प्रश्न सुटत नसल्याबद्दल भाजपा आमदार बबनराव लोणीकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना धारेवर धरत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी लोणीकरांनी पालकमंत्री राजेश टोपे हा राज्यपालांच्या पोटचा आहे का हरामखोर असा सवाल जिल्हाधिकाऱ्यांना केलाय. तक्रारीचा विषय असा की काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये काल आमदार बबनरावजी लोणीकर यांनी शेतकऱ्याच्या काही विजाच्या संदर्भामध्ये एक ठिय्या आंदोलन जिल्हाधिकारीच्या दालनात केले त्यांनी काल. तर त्या ठिय्या आंदोलनाच्या वेळी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या विरोधामध्ये अपशब्द वापरले. त्या एकदम खालच्या स्तरावरचे अपशब्द त्यांनी वापरले. त्या वापरलेल्या अपशब्दाविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्यांच्यावरती आज गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जालना शहराच्या वतीने करण्यात येत आहे. त्याकरिता आज आम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी नगरसेवक व सर्व आम्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि त्यांचा या ठिकाणी आम्ही त्यांनी जे अपशब्द वापरले त्या अपशब्दाचा जाहीर निषेध या ठिकाणी करू इच्छितो. काय नाव आपलं? मी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचा शहराध्यक्ष राजेंद्र जाधव.